काय हॅलो हॅलो माइक टेस्टिंग हॅलो बर नमस्कार. आज मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पुणे पिंपरी चिंचवड परिसरातले महत्त्वाची सगळीच मंडळ गणेश मंडळ ह्याच्याबद्दलची बैठक घेतलेली होती. आपण सगळ्यांनी ती बैठक पाहिलेली आहे, त्याच्यावर त्या खोलात जास्त जात नाही. परंतु 7 तारखेला दहीहंडी आहे आणि तोही महत्त्वाचा उत्सव आता दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत चाललेला आहे. आणि त्याही दृष्टिकोनातून आमच्या पोलीस दलाला प्रशासनाला काळजी घ्यावी लागते, ती पण काळजी आम्ही घेतोय. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आपले गोविंद आहेत, त्यांच्या विम्याचं पण आम्ही संरक्षण राज्य सरकारच्या वतीनं दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याच्याहीबद्दल थोडं आव्हान करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एकंदरीतच सगळ्या मंडळांनी अतिशय सकारात्मक अशा प्रकारे चर्चा केली. विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींनी मिरवणुका वेळेमध्ये पूर्ण व्हाव्यात, विसर्जन वेळेमध्ये व्हावं ह्याच्याकरता 4:30 ते त्याच्यामध्ये मिरवणुकीत सहभागी होणार आहे, हे चांगली बाब ठरलेली आहे. त्याच्यामुळं आम्हा प्रशासनाला जास्तीत जास्त कसं वेळेमध्ये विसर्जन सगळ्या मिरवणूक पार पाडता येईल याबद्दलचा प्रयत्न आमचा पोलीस विभाग आणि आम्ही सगळेजण मिळून करूच आणि त्याच्यामध्ये मंडळ पण प्रतिसाद देतील असा आजच्या बैठकीच्या वरून साधारण पाहायला मिळालेला आहे. आणि ह्या प्रकारे हा एक आनंदाचा खूप महत्त्वाचा उत्सव महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने असतो आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यात पुण्याचा तर गणेशोत्सव जगामध्ये देखील प्रसिद्ध आहे. खूप मोठे परकीय परदेशी पर्यटक हे देखील ह्याच्यामध्ये येत असतात, सहभागी होत असतात. आणि पुणेकरांची पिंपरी चिंचवडकरांची गणेशोत्सवाच्या निमित्तानं जे भक्तगण येतील त्या सगळ्यांची अतिशय बारकाईनं काळजी घेण्याची खबरदारी हे घेण्याच्याकरता आमचं पोलीस दल तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याची पूर्णपणे तयारी केलेली. मेट्रोच्या संदर्भामध्ये मधी एकदा मी मेट्रोनी गेलो होतो, तुम्ही पण काही सहकारी माझ्याबरोबर होता. ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी रुबीला तिथं बसलो आणि तिथून आपण वनाच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की तेव्हा 6 वाजता सुरू करा असं सांगितलं. मी आता हर्डीकर ज्यांना आपल्या शहर जिल्ह्याची माहिती आहे आणि दोन्ही शहरांची माहिती आहे त्यांनाच ती जबाबदारी टाकलेली दीक्षितांच्या जागी. दीक्षित रिटायर झाले, आता त्याच्यामध्ये ते 6:00 सुरू झाली. तसं काहींनी 12 वाजेपर्यंत मेट्रो चालू असावी, तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये विशेषतः 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा दिवसाला ते 12 वाजेपर्यंत करण्याच्या बद्दलच्या सूचना श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या. मंडळाच्या परवानगीच्या बद्दल राज्याच्या प्रमुखांनी एकदा परवानगी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता राहावी. त्याच्यामुळे परवानगी घेतलेल्या मंडळांना 2026 पर्यंत परवानगी आहे असं आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, दोन्ही सीपींच्या साक्षीनं, दोन्ही पिंपरी चिंचवड PCMC आणि PMC कमिशनरच्या साक्षीने आम्ही सांगितलेलं आहे. थोडं त्याच्याबद्दल CP आणि पालकमंत्री बोलले त्याबद्दल काळजी घेणं पोलीस खात्याचं आणि सरकारचं काम आहे, ते केलंच आहे. दादा पालकमंत्री तुम्ही आज बरोबर होते, गप्पा झाल्या करा हे तुम्ही ना काही अंदाजे अंदाज व्यक्त करता असं काही नाही. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही पण खेळीमेळीच्या वातावरणातच काम करतोय. कुठंही कुणाच्याही मध्ये राज्याच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टिकोनातनं
निर्णय व्हावे, अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी याचबद्दलचा आमचा प्रयत्न असतो। आणि तसं जिल्ह्यामध्ये देखील काम करत असताना आज पण काही काही वेळेस मुद्दामून नाही कधी त्यांच्या पण वेगळ्या बैठका, आता काल रात्री मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आज शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना आपल्याला हे पारितोषिकं द्यायची, त्यामध्ये आपण कार्यक्रम तो घेतलेला आहे, त्या संजय बनसोडे मी दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळेजण रात्री 12-12:30 मला वाटतं औरंगाबादहून आलो। दिलीपराव मला म्हणाले होते की कार्यक्रमाला येणार, आता कार्यक्रमाला ते काही कारणामुळं येऊ शकले नाही म्हणजे ह्या मिटिंगला। मग लगेच समजायचं का अजित पवारांचं दिलीपरावचं काहीतरी झालेलं नाही, असं नाही आहे बाबांनो। शेवटी आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातनं चांगल्या प्रकारचा गणेशोत्सव पार पाडता यावा पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना आणि प्रशासनाला पण त्याच्यात मदत व्हावी ह्याच भावनेतनं आम्ही त्या मीटिंगला सामोरं गेलो। माझं मी जिथं बसलेलो होतो तिथं ते भाषण समोरच्या पब्लिकला ऐकायला जात होतं, तिथं माईक सिस्टीम अशी होती की मला ते भाषण नीट ऐकायलाच मिळालं नाही। कारण ऐका ना साहेब, त्यांचं उत्तर तर देऊ ना। त्या संदर्भामध्ये मी नंतर ज्यावेळेस ते सगळा कार्यक्रम संपला, आम्ही जेवण केल्यानंतर मी बीडवरून औरंगाबादला आलो आणि औरंगाबादहून मी इकडं पुण्याला आलो। परंतु मी ज्यावेळेस सोशल मीडियावर बघत होतो त्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही बातम्या मला पाहायला मिळाल्या आणि त्याच्याबद्दल मी वस्तुस्थिती काय नक्की झाली, माझा अजून काही त्यांना फोन झाला नाही। कारण सकाळी माझा ससाणेनगर आपल्या हडपसर आणि तिकडच्या भागामध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळे मी तिकडून इकडंच डायरेक्ट आलेलो आहे। आज पण दुपारी माझा द्राक्ष बागायदार संघाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी ह्याचा कार्यक्रम आहे। एकंदरीतच माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, तुम्ही नेहमी माझी भाषणं ऐकता, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण आपली भूमिका अतिशय योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु ती मांडत असताना कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही ही पण काळजी ही घेतली गेली पाहिजे। अरे भाऊ, मी तुम्हाला काय सांगितलं की त्याच्या संदर्भामध्ये मी मीडियामध्येच ते सगळं पाहतोय, याबद्दल मी माझं भूमिकाच मांडली। आमचे वेगवेगळे विचार असतील, वेगवेगळा मतप्रवाह असेल, तरी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं केलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा काय, महाराष्ट्राची कामकाजाची पद्धत काय, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून। परंतु अलीकडच्या काळात आपण अनेकदा बघतो अनेक जण अनेक राजकीय लोक असे काही शब्द वापरतात की जेवढे काही जगात प्राणी आहेत त्या प्राण्यांची पण नावं घेतात, जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द अजिबात वापरले नाही पाहिजे अशाही प्रकारचे शब्द वापरतात। ह्या गोष्टी सर्वांनीच आपापल्या पातळीवर थांबवल्या पाहिजे आणि त्या सर्वांनी केलं पाहिजे। काही ठिकाणी काय होतं, इतर कार्यक्रमामध्ये इतरांच्या ठिकाणी काही झालं तर तिथं कोणी काही बोलत नाही असंही होतं का, म्हणे सगळ्यांनी त्याबद्दलची काळजी ही घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत। आपल्याला काय वाईट वाटत, मला माझ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यावर मी आहे। अरे मी तुम्हाला वेळ देतो, तुम्ही त्याचा ना अलीकडे जरा गैरफायदा घ्यायला लागलेला आहे। आता कुठल्या कुठल्या पेपरला असा सांगितला, महाराष्ट्रात एकूण व्यवस्थितपणे करण्याच्या करता माझा कटाक्षाने प्रयत्न असतो आणि हे करत असताना उद्या सीपी पुणे पिंपरी चिंचवड यांनी काही अडचण सांगितली की अजित पवार हे आम्हाला करायचे परंतु त्याच्यामध्ये इथं आम्हाला कमतरता भासते, उदाहरणार्थ वाहनांची असेल,
आणखीन काही पोलीस स्टेशनचे असेल, फर्निचरचे असेल, काही इन्फ्रास्ट्रक्चरचे असेल, तर ते देणं आम्हा लोकांचं काम आहे. एकनाथराव शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, माझं, आणि त्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये करत असतो. भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांची भूमिका पुढे नेणार असल्याचं सांगितलं. तिथं नाही, मी पहिल्यापासून 2 तारखेचं पहिलं भाषण केलं तेव्हापासून मी सांगत आलेलो आहे. आपल्याला आपण म्हणता ना, जो संघर्ष होतो, एक मिनिट, 2019 सरकार आलं, कुणाकुणाचं सरकार आलं, त्याच्यात कोण कोण होत, मग त्याच्यात सगळेजण डाव्या पण एखादी भूमिका देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा राज्याच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस आपण ज्याच्यातनं वाद होतील अशा प्रकारचे विषय आपण त्याच्यामध्ये घेत नाही. आज आम्ही, मी प्रत्येक ठिकाणी, मी तर काल परभणीच्या पण सभेमध्ये बोललेलो होते, तुम्ही ऐकलं असेल, तिथं मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाहू फुले आंबेडकरांचा विचारांनी पुढं जायला आवडतं. त्याच्याकरता मी माझं काम करत असतो. जातीय सलोखा ठेवण्याकरता मी झटत असतो आणि ते काम मी करत राहणार. दुष्काळाच्या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली, 5-6 त्या शी संबंधित असणारे डिपार्टमेंटचे मंत्री, महसूल मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री, असे आम्ही सगळेजण त्याला उपस्थित होतो. आणि मुख्यमंत्र्यांनी सगळं ऐकून घेतलं. आम्ही पण काही जे काही प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या त्या सूचना त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत. आम्ही फार बारकाईनं लक्ष ठेवून तिथं आहोत. काही भागामध्ये पिकं बरी आहेत महाराष्ट्रामध्ये. काल पण मी होतो तर तिकडं परभणीला बऱ्यापैकी पाऊस आम्ही असताना तिथं पडला, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे आपली खरीपाची पिकं करपून गेलेली आहेत. तिथं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये, कारण पीक विमा पण यंदाच्या वर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम महाराष्ट्राच्या महायुती सरकारने केलं आहे. 4,500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे महायुती सरकारने त्याच्यामध्ये भरलेले आहेत. काही बाकीचे राज्य केंद्र सरकारने भरले. आणि अशा प्रकारे ज्याच्या ज्याच्यातनं आपल्याला त्या बळीराजाला मदत करता येईल ती मदत करण्याच्या संदर्भात किंवा जे निर्णय टंचाई सदृश्य परिस्थितीच्या निमित्तानं घेण्याची गरज आहे, ते आम्ही त्या बाबतीमध्ये घेतो. पालकमंत्री असताना परिस्थिती काय असतं. मला, मी उद्या CP दोघांची बैठक घेतली तर मला असं वाटतं की मी घेतलेल्या बैठकीचा परिणाम 7 दिवस राहणार आहे, म्हणून पुढच्या आठवड्यात मी बैठक घेत असतो. आणि काही बैठका घेतात पद्धत वेगळी आहे. त्या संदर्भामध्ये शेवटी आम्ही सामुदायिक सगळेजण काम करतो. ज्या माझ्या सहकाऱ्यांना वेळ असेल तर ऑलवेज वेलकम. आणि मला असं वाटलं की ह्या बैठकीला ते दिलीप वळसे पाटील हे आलेच पाहिजे तर मी बोलवीन, त्याच्यामध्ये मला काही संकोच वाटण्याचं कारण नाही. सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. एक मिनिट, माझ्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला अलीकडच्या काळामध्ये मी सगळं जे काही पाहतोय देश पातळीवर, राज्य पातळीवर, ते पाहता मी खरोखरीच तुम्हाला पण आव्हान करी की राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब 24 तासामध्ये जे काम करू शकतात किंवा जे या पद्धतीनं ते निर्णय घेतात, ज्या प्रकारे
देशाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये काही ध्येय डोळ्यासमोर ठेवून जसं आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे आणि ती ठराविक काळात झाली पाहिजे. आज जगात आपली 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था पोचली, ती 3र्या क्रमांकावर आणायची, असे वेगवेगळे जे काही निर्णय आहेत किंवा ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर नॅशनल हायवेची कामं झालेली आहेत, रेल्वे लाईनची कामं होतात, रेल्वेमध्ये भारत वंदे भारतच्या संदर्भातले लाईन्स चालू होत आहेत, किंवा मोठे मोठे विमानतळाच्या बद्दलची कामं जी काही हातामध्ये घेतली गेलेली आहेत, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, किंवा परदेशामध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे ते देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगातल्या कुठल्याही देशामध्ये उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत होतं, तो आपल्या देशाचाच एक देशाला अभिमान वाटावा अशाच प्रकारची घटना आहे. आणि आज ते सकाळी अर्ली मॉर्निंग पासून उशिरापर्यंत, आता तुम्ही मला एक उदाहरण सांगा की परदेशामधला दौरा झाल्यानंतर लगेचच बंगळुरूला जायचं, दिल्लीत न येता तिथं इस्रोच्या सगळ्या सायंटिस्टला, सगळ्या संशोधकांना, सगळ्या टेक्निशियन लोकांना, सगळ्या ऑफिसर लोकांना भेटायचं, त्यांना मॉरली सपोर्ट द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज मला माझं मन सांगतं की त्यांच्याशिवाय दुसरा कुणीही व्यक्ती देश पातळीवर नाही आहे, आणि म्हणून मी त्यांचं कौतुक काय अरे बाबा, ज्या वेळेस मी त्या वेळेस सांगतोय, तू आणखीन काही वेगवेगळ्या प्रश्न विचारून मला का अडचणीत आणण्याचा प्रयत्न. तुला काही सकाळी कुणी सुपारी दिली दादा अजित पवारला जाऊन असे प्रश्न विचार घेऊ का. प्रत्येकाचा बाबांनो काळ असतो, तुमचाही काळ आहे, तुम्ही पण काही उशिरापर्यंत हेच काम करू आज ज्या ऍक्टिव्हपणे करता ते 40 वर्षांनी तू करशील का. नातवंडांना खेळत बसतील, नातवंडांना खेळत बसतील. सांगायचं तात्पर्य, आज तरी तुम्ही जर बघितलं तर देश पातळीवर त्यांचं नेतृत्व आज वाखाणण्याजोगं हे त्रिवार सत्य. हो नाही, नितीन देसाईंच्या संदर्भामध्ये जी काही आत्महत्या केली त्याच्याबद्दलची कारवाई चालू आहे. मी, नितीन गडकरी साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब, आमच्या तिघांची त्याबद्दल चर्चा झाली. पोलीस खात्याला ज्या सूचना द्यायला पाहिजे होत्या त्या स्वतः गृहमंत्री या नात्याने देवेंद्रजींनी दिलेल्या आहेत. आम्ही ज्यावेळेस त्यांचं म्हणजे दर्शन घेण्याच्याकरता शेवटचं आपण दर्शन घेतो, त्यावेळेस त्यांची डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये होती आणि तिथून मग एनडी स्टुडिओमध्ये जाणार होती. हॉस्पिटलमधनं शिफ्ट व्हायच्या आधी आम्ही तिथं गेलो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री आम्ही सगळेच जण होतो, आणि त्याच्याबद्दल शेवटी कारवाई करत असताना पोलिसांचं काम करतायत. त्यांनी ज्या एजन्सीकडनं लोन घेतलेलं होतं, ज्या कंपनीकडनं लोन घेतलेलं होतं, त्याचं काय झालं, कसं झालं, कंपनीने पण त्यांचं मत व्यक्त त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. मलाही त्या दिवशी काही त्यांच्या जवळचे सहकारी भेटले आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या एका देश पातळीवरच्या मराठी कलाकारावर जो काही इतक्या टोकाची भूमिका घेण्याची वेळ त्यांच्यावर आली, खरं त्यांनी त्यांची माझी पण खूप चांगली ओळख होती, त्यांनी जरा मला लक्षात आणून दिलं असतं, कुणाच्याही आमच्या मलाच कशाला, तर कुणीही त्याच्यात तातडीनं लक्ष घातलं असतं, कारण अशी माणसं सारखी जन्माला येत नसतात. आपल्याला अनेक जे काही चित्ररथ झाले ते चित्ररथाला पहिला क्रमांक मिळवून देण्याचं काम हे नितीन देसाईंच्या दूरच्या दृष्टीतनं आणि त्यांच्या कलेमधनं झालं हे त्रिवार सत्य आहे. दादा पवार साहेबांना तुम्ही दैवत म्हणता, आजही तुम्ही तेच विधान करता की पवार साहेबांचे दैवत आहेत, दादा सगळेच नेते करतात, पण आता पवार साहेबांवर टीका
भाजपचे नेते असतील. मुनगंटीवार तर काल सरळ म्हणले की सिंचन घोटाळ्याचे धणी करता करवते हे शरद पवार साहेब. या संदर्भामध्ये इतरांची कुणाची काय मतं असतील ते मी सांगू शकत नाही. मी माझं मत स्पष्टपणे सांगू शकतो, माझी भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगू शकतो. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना रोज अनेक जण अनेक एकमेकाच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत असतात, टीका टिप्पणी करत असतात. त्या सगळ्याच टीका टिप्पणीची नोंद राज्यातल्या जनतेच्या बरोबर डायलॉग करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्याशी बोलत असताना तुम्ही ते सर्व दूरपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस फक्त विकास आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कोणाचे प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवणूक आणि त्याच्यातनं देशामध्ये पहिलं सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पुढे आलं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. तू एकटाच सगळं विचार. कुठे 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 अहमदनगर मधल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये गावामध्ये शेळी चोरीच्या संशयावरून तीन दलित तरुणांना उलट लटकून टांगून शिक्षा देण्यात आलेली आहे. त्याबाबत अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. हे जर झालेलं असेल तर ताबडतोब त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने लक्ष घातलं पाहिजे. मी आता तुमची प्रेस संपल्यानंतर ताबडतोब एस पी नगरला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करील. काय वस्तुस्थिती झाली त्या बाबतीमध्ये त्याची चौकशी करील. दुपारनं अहमदाबादवरून CM DCM दोघंही आपल्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला बालेवाडीच्या करता येणार आहे. मी आल्यानंतर त्यांच्याशी पण बोलीन. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही घटक कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, त्यांना प्रत्येकाला सुरक्षितता देण्याचं काम कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलाला करावंच लागेल. आणि अशा प्रकारे जर कुणी कायदा हातात घेतलेला असेल तर तो कुणीही व्यक्ती असू द्यात त्याला कडक शासन झालं पाहिजे. त्याला अजिबात सोडता कामा नये, त्याच्यात कुणी राजकीय हस्तक्षेप करता कामा नये. आणि अशा पद्धतीची ॲक्शन घेतली गेली पाहिजे की परत त्याला 10 पिढ्या त्या व्यक्तीला हे असलं आपण कदापि कृत्य करता कामा नये अशी एक जबर शिक्षा झाली पाहिजे. काय कुणी मी तुम्हाला सांगू का आपण ऐकून जरा. तर त्याच्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून का नगरचा आत्ताच आला, आरोपी अटक केले, गुन्हा दाखल केलेला, तरी देखील ते त्या गुन्ह्यामध्ये अशी का कलमे घातली पाहिजे की ॲट्रॉसिटी वगैरे सगळेच कलमं घालून त्यांना. पण तू काय म्हणतोस या संदर्भामध्ये? नाही, तो कृत्रिम पावसाचं म्हणले. कृत्रिम पावसाच्याबद्दल मी देखील 91 साली पहिल्यांदा सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टीला 32 वर्ष झाली. अनेक प्रकारे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना देखील आम्ही तो दुष्काळ बघितला, आपण सगळ्यांनीच बघितला 2003 नंतरच्याही काळामध्ये जनावरांच्या छावण्या, टँकर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. मला आठवतंय त्या काळामध्ये बारामतीला जी लोकप्रतिनिधींना वाटतं की सरकारने तोही प्रयत्न करावा की सरकार सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतं, पण आजपर्यंत तुमच्या माझ्या भारत देशामध्ये कृत्रिम पाऊस पाडून कुठंही परिस्थिती बदललेली नाही. तेवढ्यापुरता तो पाऊस पडतो आणि तिथं फोन येतात, अरे अरे आमच्याकडे ढग जमले, विमान पाठवा. तेवढ्यापुरता पाऊस पडतो. फक्त झाडं धुऊन जावीत, रस्ता शिंप, आपण अंगणात कसं पाणी शिंपडतो तशा पद्धतीनं हात लागेल. पण कुठल्याही राज्यात